एकदम क्रंची आवाज आये फिर तुम्हें बहुत नमस्कार कोकण चंचल चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक भेंड्यांची नवीन रेसिपी बघणार आहोत। इकडे आपण अशी छान अशी भेंडी घेतली आहे आणि कावडी भेंडी आहेत, अशी कावडी भेंडी आहेत आणि ह्याने मी स्वच्छ धुवून आणि कपड्याने असे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण या भेंड्यांना कट करून घेणार आहोत। तर देठाकरचा भाग आहे ना तो कापून टाकायचा आणि ही बाजू सुद्धा अशी कट करून घ्यायची आणि अशी मधून कट करून घ्यायची। आता उभी कट करून घेऊया। अशाच प्रकारे आपण या सगळ्या भेंड्यांना अशी उभी उभी कट करून घेऊया। आपले भेंडीचे बरेच सारे बिया आहेत अजून आणि आता आपण हे झटपट बिया काढायचे। आम्ही तुम्हाला टेक्निक सांगतो, प्लेट मध्ये घ्यायचे सगळ्या अशा भेंडी। भेंड्यांना असं हाताने थोडे हलक्या हाताने चोळून घ्यायचे म्हणजे बिया आपोआप असे खाली पडतात। हे बघा, तर बघा असं फक्त 20-30 सेकंद गेले ना तर सगळ्या बिया अशा खाली पडून जातात आणि पाहू शकता खाली बघा बिया किती पडलेले आहेत। या भेंड्यांमध्ये कशी एखादी बी राहिली तरी काही हरकत नाही, ती सुद्धा छान लागते। तर चला आता आपण सुरुवात करूया। इथे आपण असं ताट घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण 3 चमचे बेसन टाकून घेऊया, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा जिरा पावडर, भाजलेले जिरा पावडर आहे, थोडासा ओवा घेतलेला आहे त्याला हातीवर क्रश करून याच्यामध्ये टाकूया, 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ। तर पूर्ण हातानेच एकजीव करूया। छान पीक असं मिक्स झालेलं आहे आणि आता आपले कापलेले भेंड्याचे स्लाइस आहे ना, आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया। ह्यांना पूर्ण असे एकजीव करून घेऊया, पूर्ण मसाला आहे ना पूर्ण भेंड्यांना लावून घेऊया। आधी आपण असं ड्राय मॅरिनेट करतो, नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत आणि वरतून आपण 1 चमचा धने पावडर टाकूया। पूर्ण सगळे मसाले एकजीव करून घेऊया। हे बघा आजपर्यंत असे भेंड्यांना मसाले लागलेले आहेत, तर आता आपले सगळे मसाले भेंड्यांना लावून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 1/2 लिंबू पिळत आहोत कारण लिंबूमुळे जरा मस्त की आंबट पण येईल। तर लिंबू पिळलेला आहे ना, पुन्हा असं एकजीव करून घेऊया मस्तपैकी। आपण ना ह्याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया। आता मी 4 चमचे असे बेसन टाकते। यामध्ये आपले भेंडी अशी कुरकुरीत व्हायला ना आपण मेन इन्ग्रेडियंट वापरत आहोत, ते म्हणजे तांदळाचं पीठ। याच्यामुळे जी आपली भेंडी असतील ना ती मस्त कुरकुरीत होतील। तर इथे आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत। तर इकडे पाहू शकता आपल्या भेंड्यांना पूर्ण असा सगळे मसाले लावून झालेले आहेत। हे बघा आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा असं तेल टाकून घेऊया। त्या तेलामुळे ना आपली भेंडी एकदम क्रिस्पी होतात। तेल पूर्ण मिक्स करून घ्यावे सगळ्या भेंड्यांना। इकडे आपल्या व्यवस्थित आता सगळं मिश्रण या भेंडीने लावून झालेलं आहे आणि इकडे आपण तेल पण तापत ठेवलेलं आहे, तर आता आपण यांना डीप फ्राय करणार आहोत। आता आपण एक एक भेंडी अशी तेलामध्ये सोडूया। यांना आपण ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया। यांना आपण 2 वेळा तळणार आहोत, त्याच्यामुळे आता थोडस तळायचं, बिकॉज त्याच्या मागे एक सिक्रेट आहे जे आपली भेंडी कुरकुरीत होतील त्यामागे। प्लेट मध्ये काढून घेऊया। बघा अशाच प्रकारे आपण दुसरी पण भेंडी तळून घेऊया। इकडे पाहू शकता भेंडी आपली अशी फ्राय करून झालेली आहेत, म्हणजे जास्त म्हणजे अशी पूर्ण फ्राय केलेली नाही आहेत,
आपल्याला क्रिस्पी पाहिजे ना, तर ते आता आपण पाहणार आहोत. तेल आपण गरम असं कडकडीत करून घ्यायचा आणि नंतर म्हणजे भेंडी आपण त्याच्यात टाकूया. आपण जेव्हा मगाशी डीप फ्राय केली ना तेव्हा आपली गॅस एकदम लो फ्लेम वरती होती आणि आता इकडे तुम्ही पाहू शकता एकदम हाय फ्लेम वरती आपण तेल असं कडकडून गरम करून घेत आहोत. आणि ही 80% आपण आधी तळून घेतली होती, आता 20% आपण तळणार आहोत, बिकॉज असं केल्यानंतरच आपल्या भेंड्यांमध्ये कुरकुरीतपणा येणार आहे, तेल पण आपल्या कडकडलेलं आहे. आता आपण त्यामध्ये तळून घेणार आहोत. भेंडी आपण अशा सगळ्या तेलामध्ये टाकून घेतलेले, जास्त नाही, अगदी 2 मिनिटं वर अशी तळून घ्यायची. पाहू शकता इकडे आपली भेंडी मस्त 100% अशी तळून झालेली आहेत आणि कलर पण पाहू शकता असा मस्त कलर आलेला आहे. नाही तर आपण काढूया आपण याच्यामध्ये. हा हा, आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम असा कुरकुरीत आवाज आलेला आहे. पाहू शकता आपली भेंडी बघा एकदम क्रंची झाली आहे, आवाज ऐकू शकता तुम्ही हे बघा. तर अजून आपली भेंडी टेस्टी होण्यासाठी ना वरतून थोडासा असा 1 चमच चाट मसाला टाकूया, पूर्ण असा मिक्स करून घ्याया. जर घरी कधी कोण पाहुणे वगैरे आले ना तर आधी थोडीशी तळून ठेवायची आणि नंतर जेव्हा येतील तेव्हा अशी पटकन गरम गरम तेलामध्ये तळून काढायची, मग पाहुणे देखील खुश होतील हे बघा. पण भेंड्याची भाजी तर आपण नेहमीच करतो पण हे काहीतरी अलग, त्यांना सुद्धा खूप आवडतील अशी भेंडी. पाहू शकता इकडे आपली भेंडी अशी मस्तपैकी तुम्ही आवाज ऐकू शकता हे बघा, कुरकुरीत झालेले आहेत आपले भेंडी. इकडे पाहू शकता तुम्ही आपल्याकडे कुरकुरी भेंडी बनवून रेडी झालेले आहेत. आणि आज इकडे माझ्या बाजूला इकडे रियांश आहे म्हणजे आमचा गोलू, आणि इकडे विहन आहे गावावरून आले मुंबई फिरायला. ते हाय करा सगळ्याने. हा बाबू हाय कर. हा भाऊ पाहिजे. तर आज माझ्यासोबत हे दोघं पण तुम्हाला खाऊ सांगणार आहेत की आपली आजची रेसिपी कशी झालेली आहे ते. चला आता खाऊया. भाऊ तुला पाहिजे काय पाहिजे? घे तुला चुटूसा देतो. हा पाहू शकता असे कुरकुरीत झालेले आहे बघा, आवाज पण ऐकू शकता तुम्ही. नंतर खाऊन सांगतो तुम्हाला. बघू कसे झाले. कसं ना बघू कसं आहे. खाते आवाज ऐकू शकता तुम्ही असं कुरकुरीत आवाज येतो. जसं की आपण भजीत आणलेत बाहेरून, त्याच्यामध्ये आपण वरतून लिंबू पेय जाणार, त्याच्यामुळे याच्यामध्ये आंबटपणा उतरलेला आहे आणि खूप टेस्ट झाले आहेत. म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले ना तर झटपट आपली रेसिपी अशी बनवून त्यांना देऊ शकतो आपण. भेंड्याची भाजी आपली नॉर्मल भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशी हा ते आणून देऊ. गोलूला आवडला ना तुला. कसं झालं सांग. गोड गोड होतं. तर भेंड्याची भाजी खाऊन कंटाळा असेल ना तर अशी काहीतरी नवीन युनिक रेसिपी ट्राय करायची. आणि तुमच्या फॅमिलीला देखील आवडेल. आमच्या इकडे ढोल उकडू आवडलेली आहे. चला आता इकडे आम्ही सगळं संपवतो आणि चला बाय बाय. हा अजून पाहिजे. गोलूला आमच्या आवडलेले दिसत आहे. गोलू बाय बाय. बाय बाय कर. बाय कर. बाय कर. बाय बाय. व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि हो चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.